अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना उघड. ठाण्यात शिवसेना भाजपमध्ये सत्ता संघर्षाचे पडसाद उमटण्यास सुरुवात. आमदार एकनाथ शिंदे यांची विधानसभेच्या गटनेतेपदी वर्णी. डेंग्यू विरोधात महापालिका झाली सज्ज. व्हॉट्सअप आणि फेसबुकवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले होते. फेसबुक आणि व्हॉट्सअप वर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ शनिवारी ठाण्यात उत्स्फूर्तपणे आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले. या अनुयायांनी काही काळ पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. तसेच वर्तकनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून पोलिसांना घेराव घातला. तर वागळे स्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तुरळक दगडफेकीच्या घटना घडल्या. इंदिरा नगर भागात काही ठिकाणी दगडफेक झाली. यामध्ये परिवहन सेवेच्या 5 बसेस आणि खासगी वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान रिपाई एकतावादीचे युवा नेते भैय्यासाहेब इंजिसे यांनी संतप्त नागरिकांना शांततेचे आवाहन केल्यानंतर जमावाने आपले आंदोलन मागे घेतले. शुक्रवारी सायंकाळी राजेश शर्मा नामक तरुणाच्या फेसबुकच्या वॉलवर बाबासाहेबांची विटंबनात्मक चित्रे पोस्ट केली गेली. तसेच या चित्रांच्या खाली अत्यंत घाणेरड्या भाषेत कमेंट्सही पोस्ट करण्यात आल्या होत्या. ही चित्रे व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर येथील आंबेडकरी अनुयायांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. अनिरुद्ध मधुकर आपटे यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र शनिवारी सकाळपर्यंत पोलिसांच्या तपासतीला प्रगती न दिसल्यामुळे संतापलेल्या भीम सैनिकांनी वर्तकनगर शास्त्री नगर लोकमान्य नगर आदी भागात बंद पाळण्याचे आवाहन केले. तसेच एकाच वेळी सुमारे 500 पेक्षा अधिक लोक रस्त्यावर उतरले. या भीम सैनिकांनी थेट पूर्व द्रुतगती महामार्ग गाठून कॅडबरी जंक्शन येथे रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. सदर ठिकाणी युवा नेते भैय्यासाहेब इंडिसे यांनी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर या जमावाने थेट वर्तकनगर पोलीस ठाणे गाठून पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले. आरोपींना अटक केल्याशिवाय पोलीस ठाणे सोडणार नाही असा पवित्रा घेतल्यानंतर भैय्यासाहेब इंडिसे पोलीस उपायुक्त चंदन शिवे सहायक पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी जमावांची समजूत काढून त्यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. एकीकडे संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच सुनील खांबे यांनीही आपला काही कार्यकर्त्यांच्या मदतीने कॅडबरी जंक्शन येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तर वागळे स्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येही आंबेडकरी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 100 कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. तर इंदिरा नगर भागात तुरळक दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये परिवहन सेवेच्या 5 बसेस आणि खासगी वाहनांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे. श्री साईबाबा मंदिराचा 28वा वर्धापन दिन उत्सव शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. या निमित्ताने श्री दत्तयाग यज्ञ दिनांक 15 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होईल व दिनांक 17 नोव्हेंबर रोजी यज्ञाची समाप्ती होईल. सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता श्रींच्या धन्य पादुकांची भव्य मिरवणूक निघेल. त्या दिवशी मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे राहील. तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बैराम नैबाकर सर्व साई भक्तांना करीत आहेत. ठाण्याच्या माजिवडा परिसरात दुचाकीच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. दुचाकीच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माजिवडा ब्रिज येथे काल सायंकाळी घडली. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कापूरबावडी येथील माजिवडा ब्रिज वरून खाली उतरताना लोडा कॉम्प्लेक्स या माजिवडा येथील वळणावर भरधाव ऍक्टिवा वळण घेत असताना मागून आलेल्या होंडा शाईन या दुचाकी स्वाराने धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की दोन्ही दुचाकी चालक सुमारे 10 ते 15 फुटापर्यंत दूर फेकले गेले. या अपघातात ऍक्टिवा चालक विक्रमजीत बिंदर राणार पार्क साइट विक्रोळी याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकी स्वार नजरुल राणार मुंब्रा गंभीर जखमी झाला. नजरुल याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाण्यात शिवसेना भाजपमध्ये सत्ता संघर्षाचा वाद चिघळण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना भाजपा संबंधामधील दरी वाढली असून काल या दरीने टोक गाठले. दुपारी ठाणे महापालिका कार्यालयासमोरील होल्डिंग्स वरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर काळे फासल्यानंतर आमदार एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी नियुक्त केल्यानंतर शिवसैनिकांनी खोपट येथील भाजपा कार्यालयासमोर फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर तणाव निर्माण झाला, तर रात्री उशिरा नौपाडा पोलीस ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचे पडसाद ठाण्यातही उमटले. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर लावण्यात आलेल्या भाजप मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या होल्डिंग्सवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छबीला अज्ञात व्यक्तींनी काळे फासल्याने तणाव पसरला, तर भाजपच्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध ठाण्यातील शिवसैनिकांमधून व्यक्त होत असल्याने पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारचा रविवारी होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सेनेला दुजाभाव दिल्याने याचा संताप सर्वत्र व्यक्त झाला. ठाण्यातही याचे पडसाद उमटून ठाणे महापालिकेसमोर लावण्यात आलेला भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या होल्डिंगला अज्ञातांनी काळे फासल्याने खळबळ उडाली. होल्डिंगवरील फडणवीस यांच्या छबीवर काळे फासले होते. दरम्यान ठाणे मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर निवडून आल्याने आधीच गड हातून गेल्याची सेनेला खंत असतानाच असा प्रकार घडल्याने संशयाची सुई शिवसेनेकडे वळली आहे. तर भाजप कार्यकर्त्यांना ही बाब कळताच तत्काळ हे होल्डिंग उतरवण्यात येऊन वरिष्ठ भाजप नेत्यांनी या बाबतची तक्रार न करण्याच्या सूचना दिल्या. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. आमदार एकनाथ शिंदे यांची विधानसभेच्या गटनेतेपदी वर्णी लागली आहे. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार एकनाथ शिंदे यांची निवड आपल्या गटनेते पदासाठी केली आहे. या पदासाठी रवींद्र वायकर, गुलाबराव पाटील, विजय शिवतरे आणि एकनाथ शिंदे अशी अनेक नावे चर्चेत होती. त्यातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचीच निवड करण्यामागे मोदी लाटेतही ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या गडाशी फारशी पडझड न होऊ देण्याचे शिंदे यांचे कसब, रस्त्यावरील आंदोलने व सभागृहातील जोडतोडीच्या राजकारणातले कौशल्य ही कारणे असल्याचे शिवसेना नेते सांगतात. भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात असल्याने विधिमंडळात ते भाजपच्या धोरणांवर टीका करतील, त्यातून भाजप अडचणीत येऊ शकतो. त्याबाबतचे राजकारण
शिंदे चांगल्या प्रकारे करू शकतात। सभागृहातील भाषणासाठी शिंदे प्रसिद्ध नसले तरी राजकीय डावपेच रचण्यात शिंदे यांचा हात धरणारा एकही नेता सध्या शिवसेनेत नाही। शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांची विधानसभेच्या गटनेतेपदी वर्णी लागल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स, बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल, मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील, किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल, सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। डेंग्यू विरोधात महापालिका सज्ज झाली आहे। ठाणे महानगरपालिकेने मागील 3 दिवसात 661 घरांमध्ये आढळलेल्या डेंग्यूच्या आळ्या नष्ट केल्या असून शहरातील सुमारे 12,500 घरातील पाण्याची तपासणी केली आहे। मागील 3 दिवसात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नसल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास टाकला आहे। महापालिका हद्दीत मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 5 पटीने वाढ झाली होती। त्याची दखल घेऊन आरोग्य विभागाने 130 जणांचे एक पथक नियुक्त केले आहे। 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान या पथकाने 12,370 घरांची तपासणी केली असता 661 घरांमधील पाण्यात डेंग्यूच्या आळ्या आढळल्या होत्या। या घरांमधील 14,537 पाण्याने भरलेल्या पिंपांपैकी 824 पिंपांमध्ये दूषित पाणी आढळले होते। हे पाणी नष्ट करून महापालिकेने शहरातील विविध भागांमधील 4,879 घरांमध्ये औषध फवारणी केली होती। दिवा, मुंब्रा, कळवा, किशननगर आणि कोपरी या भागातील नागरिकांमधील डेंग्यूची भीती कमी झाली आहे। त्याचबरोबर जनजागृती देखील करण्यात महापालिकेतील आरोग्य विभागाला यश आल्याने मागील 3 दिवसात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नसल्याचा दावा या विभागाने केला आहे। पुढील महिनाभर शहरातील घरांची तपासणी मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टर RT केंद्रे यांनी सांगितले। तर ठाण्यातील डेंग्यू रुग्णाचे प्रमाण लक्षात घेता यासाठी आवश्यक असणारी उपचार पद्धती महागडी असल्याने गोरगरीब जनता उपचार करून घेऊ शकत नाही। यासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करून डॉक्टर नर्सेस उपलब्ध करून द्यावेत अशी सूचना आमदार एकनाथ शिंदे यांनी केली आहे। आमचा पत्ता पुढील प्रमाणे।